नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं वायचे अकॅडमी मॅथ्स आपल्या या यूट्यूब चॅनलवर जिथे मोबाईल तिथे क्लास मित्रांनो या सेशनमध्ये आपण काम काळ आणि वेग हा टॉपिक शिकणार आहोत आणि एकही सूत्र न वापरता फक्त आणि फक्त ट्रिकच्या साह्यानं ठीक आहे अवघडातले अवघड लेवलचे प्रश्न देखील आपल्याला सूत्र न वापरता या सेशनमध्ये शिकायचे आहेत चला तर मग सेशन सुरू करूया बघा पहिला प्रश्न काय म्हणतोय एक व्यक्ती एक काम दहा दिवसात करतो दुसरा व्यक्ती तेच काम पंधरा दिवसात करतो तर दोघे एकत्र मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे मग सोडवायचं कसं ट्रिक कशी वापरायची पहा सगळ्यात अगोदर आपल्याला ट्रिक काय वापरायची समजून घ्या सगळ्यांनी पहिला व्यक्ती दहा दिवसात काम करतो दुसरा व्यक्ती पंधरा दिवस या दोघांचा गुणाकार करा पहिला व्यक्ती दहा दिवस गुणले दुसरा व्यक्ती पंधरा दिवस आता दोघे मिळून काम करणार आहेत म्हणून या दोघांच्या वेगाची बेरीज दहा आणि पंधराची बेरीज किती पंचवीस बरोबर आता इथं भागकाराची जी क्रिया आहे ती बरोबर सोडवायची आहे पंचवीसला आणि पंधराला पाचने भाग जातो मग पाचा पाचा, पाचा पंचवीस पाच त्रिक पंधरा पाच ने दहाला भाग जाईल पाच एक पाच पाच दोने दहा आता दोन गुंदुले तीन जर केलं तर उत्तर येतं सहा दिवस जर दोघांनी मिळून काम केलं तर ते काम सहा दिवसामध्ये पूर्ण होईल ऑप्शन क्रमांक तुम्ही इथे बघू शकता सी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न एक व्यक्ती एक काम तीस दिवसात करतो दुसरा व्यक्ती तेच काम पंचेचाळीस दिवस करतो दोघे एकत्र मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे ठीक आहे मग सोडवायचं कसं ते समजून घ्या ट्रिक वापरायची आहे कोणती ट्रिक वापरायची आहे बघा सगळ्यात अगोदर पहिला व्यक्ती तीस दिवसात काम करतो तीस लिहून टाका गुणुले दुसरा व्यक्ती पंचेचाळीस दिवस पंचेचाळीस लिहून टाका हा दोघांचे हे दोघांचे वेग झाले आता म्हटलं की दोघे एकत्र मिळून काम करणार आहेत म्हणून दोघांच्या वेगांची बेरीज करा तीस आणि पंचेचाळीस टोटल किती पंच्याहत्तर म्हणून पंच्याहत्तर इथं आणि बरोबरचं चिन्ह आता आपल्याला करायची यांची भागाकाराची करायची क्रिया आता या ला आणि पंचेचाळीसला पंधराने भाग जातो भागा मग पंधरा पाच पंच्याहत्तर पंधरा त्रिक पंचेचाळीस पाचने तीस ला भाग जाईल मग पाच एक पाच पाच सख तीस आता सहा गुणुले तीन जर केलं तर त्रिक अठरा दिवस दोघांनी जर मिळून काम केलं तर ते जे काम आहे आपल्याला अठरा दिवसामध्ये होणार आहे ऑप्शन क्रमांक सी आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर दिलेलं होतं पुढचा प्रश्न एक व्यक्ती एक काम वीस दिवसात करतो दुसरा व्यक्ती तेच काम तीस दिवस करतो तर दोघे एकत्र मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे कसं सोडवायचं हो? सेम पद्धत आहे काही वेगळं नाही पहिला व्यक्ती वीस दिवस वीस लिहिलं गुणुले दुसरा व्यक्ती तीस दिवस तीस लिहिलं आता हा दोघांची स्पीड आहे ही दोघांची स्पीड आहे आता दोघं मिळून एकत्र काम करणार आहे म्हणून दोघांच्या स्पीडची बेरीज करा वीस आणि तीस टोटल पन्नास म्हणून पन्नास इथं लिहायचं आणि बरोबरचं चिन्ह द्यायचं आता बघा सगळ्यात अगोदर पन्नास वरचा झिरो कॅन्सल तीस वरचा एक झिरो कॅन्सल या पाच ने वीसला भाग जातो भागा पाच एक पाच पान चोक वीस आता तुम्ही बघू शकता चार गुंधुले तीन आहे तर चार त्रिक बारा दिवसामध्ये दोघं मिळून काम संपवतील हे झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर मित्र हो अशाच प्रकारच्या ट्रिक्स जर तुम्हाला रोज शिकायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचं जे बटन आहे ते प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आपल्या क्लासचं जे नोटिफिकेशन आहे अगदी वेळेवर मिळत जाईल पुढचा प्रश्न आता थोडासा प्रश्न बदलेल काय म्हणतो प्रश्न एक काम ए आणि बी मिळून दहा दिवसात करतात एकटा ए तेच काम पंधरा दिवसात करतो तर एकटा बी ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल असा प्रश्न विचारलेला आहे सोडवायचं कसं टेक्निक कोणती वापरायची पहा सगळ्यात अगोदर काय करायचंय आपल्याला दोघांच्या कामाचा वेग किती आहे ए आणि बी दोघांनी जर काम केलं तर दहा दिवस लागत आहेत दहा लिहून घ्या गुनुले एकट्या एनं जर काम केलं तर पंधरा दिवस लागतात हे पंधरा दिवस, दिवस लिहून टाका तर आपल्याला विचारलं की एकता बी ते काम किती दिवसात करेल बघा मित्रांनो दहाच्या स्पीडमध्ये दोघ जण काम करतायत ए आणि बी पंधरामध्ये फक्त ए काम करतोय तर बीचा वेग विचारला मग जर आपण या दोघाच्या वेगातून एकाचा वेग काढला तर दुसऱ्याचा वेग मिळेल म्हणून मधून पंधरा गेले किती उरतील पाच पाच इथं लिहा बरोबर आता पाचने पंधराला भाग जातो पाच एक पाच पाच त्रिक पंधरा दहा गुणले तीन जर केलं तर दाहींत्रिक तीस दिवस आपल्या प्रश्नाचं उत्तर किती आलेलं आहे तीस दिवस जो बी व्यक्ती आहे तो तीस दिवसामध्ये काम पूर्ण करू शकेल ऑप्शन क्रमांक बी सॉरी डी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढे पुढचा प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवरती आपल्याला काय आहे एक काम ए आणि बी मिळून वीस दिवसात करतात एकटा ए तेच काम साठ दिवसात करतो तर एकटा बी ते काम किती दिवसात पूर्ण करेल सेमच आहे काही फरक नाही बघा सुरुवातीला काय सांगितलं दोघं मिळून वीस दिवसात करतात म्हणून वीस आकडा लिहा गुणुले एकटा ए साठ दिवसात करतो जर आपण दोघाच्या स्पीडमधून एकाचा स्पीड एका काढली तर दुसऱ्याची स्पीड मिळते म्हणून साठ मधून वीस गेले राहिले चाळीस इथं लिहा बरोबर आता भागाकाराची आपल्याला इथं क्रिया करायची आहे सगळ्यात अगोदर या वीस ने चाळीसला भाग जाईल मग वीस एक वीस वीस दोन चाळीस आता या दोनने साठला ला भाग जाईल मग बे एक बे बे त्रिक सहा समोरचा झिरो कॅन्सल करून इथं एक गुणले तीस जर केलं तर उत्तर येतं आपलं तीस दिवस जो एकटा बी आहे तो तीस दिवसामध्ये काम पूर्ण करू शकेल ऑप्शन क्रमांक सी आपल्या प्रश्नाचं इथं आपल्याला उत्तर दिलेलं आहे ठीक आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण आता पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला वळायचंय बघा एक काम ए आणि बी मिळून पंधरा दिवसात करतात एकटा ए तेच काम नव्वद दिवसात करतो तर एकटा बी ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल असा प्रश्न विचारलेला आहे बघा सेमच पद्धत फॉलो करायची आहे जर दोघांनी मिळून काम केलं तर पंधरा दिवसात होते पंधरा दिवस लिहून टाकले गुणूले जर एकट्या एनं केलं तर नव्वद दिवस लागतात नव्वद लिहा आता दोघाच्या स्पीडमधून एकाची स्पीड काढली तर दुसऱ्याची स्पीड मिळते म्हणून या दोघांची आपल्याला करायची आहे आता बेरीज नव्वदमधून पंधरा जर गेले तर किती उरतील पंच्याहत्तर म्हणून मी इथं पंच्याहत्तर लिहून घेतो आणि बरोबर आता करायची आपल्याला भागाकाराची क्रिया पंच्याहत्तरला आणि पंधराला पंधराने भाग जाईल मग पंधरा एक पंधरा पंधरा पाच पंच्याहत्तर आता पाचने नव्वदला भाग जाईल मग पाच एक पाच परत पाच एक पाच उरले चार चाळीस झाले आणि आता पाच आठ चाळीस एक गुणुले अठरा बरोबर उत्तर येतं आपलं अठरा दिवस ठीक आहे हे झालं आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर ऑप्शन क्रमांक बी मध्ये आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर दिलेलं आहे आता आपण थोडासा टाईप चेंज करूयात ठीक आहे आता प्रश्नाचं उत्तर आपण बदलूया बघा एक्स एक काम दोन दिवसात करतो वाय तेच काम तीन दिवसात करतो व झेडला तेच काम करायला सहा दिवस लागतात सर तिघे एकत्र मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील मग अशा वेळेस ट्रिक काय वापरायची समजून घ्या अगोदर सांगितलं की एक्स वाय झेड तीन लोक आहेत म्हणून मी तिघांची नावं लिहून घेतो अगोदर इथं लिहितो मी यक्स इथं लिहितो मी वाय आणि इथं लिहितो मी झेड आता बघा खूप सोपी ट्रिक आहे आपल्याला म्हटलं की यक्स दोन दिवसात काम करतो यक्सच्या समोर दोन लिहा वाय तीन दिवसात काम करतो वायच्या समोर तीन लिहा आणि झेड झेडला सहा दिवस लागतात तिथं सहा लिहा आता करायचं काय मित्रांनो हे तिघं मिळून काम करणार आहेत पण आता एक अशी संख्या शोधा जी संख्या या तिघांच्या पाड्यामध्ये येते म्हणजे दोनच्या पाड्यामध्ये पण आली पाहिजे तीनच्या पाड्यात पण आली पाहिजे आणि सहाच्या पाड्यात पण आली पाहिजे थोडक्यात मला सांगायचंय एक अशी संख्या निवडा की जीला या तिघाने भाग जाईल जर समजा मी सहा घेतलं तर या सहाला दोन न भाग जातो की नाही जातो सहाला तीन न भाग जातो जातो सहाला एक न भाग जातो जातो आता बघा मला जर या दोनला तीन करायचं असेल तर किती न लागेल सॉरी दोन ला जर सहा करायचं असेल कितीनं गुणावं लागेल तीन ने बेत सहा तीनला जर सहा करायचा असेल कितीने गुणावं लागेल दोन ने तीन दोने सहा सहाला जर सहा करायचं असेल किती गुणू एक ने सहा एक सहा आता बघा मांडणी आपण केली समोर प्रश्न काय म्हणतो तर तिघे मिळून ते काम किती दिवसात करतील तर मित्रांनो ज्या संख्येने आपण यांना गुणलं या सगळ्यांची बेरीच का कारण तिघं मिळून काम करणार आहेत मग तीन तीन दोन पाच आणि एक सहा म्हणून या सहाला सहा ने भागा उत्तर किती येतं एक दिवस जर तिघांनी काम केलं तर ते काम एकाच दिवसामध्ये पूर्ण होऊन जाईल ठीक आहे ऑप्शन क्रमांक बी आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर होतं पुढे यक्स एक काम तीस दिवसात करतो वाय तेच काम पंधरा दिवसात करतो आणि झेडला ते काम करायला दहा दिवस लागत असतील तर तिघे मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील असा प्रश्न विचारलेला आहे बघा कसा सोडवायचा समजून घ्या नावं कोणती आहेत यक्स नंतर वाय आणि त्यानंतर झेड आता यांचे कामांची दिवस लिहून घ्या ला तीस दिवस लागतात यक्सच्या समोर तीस लिहिलं वायला पंधरा दिवस लागतात वायच्या समोर पंधरा लिहिलं आणि ला दहा दिवस लागतात म्हणून दहा लिहिलं आता बघा एक अशी संख्या शोधा ज्या संख्येला तीसने पंधराने आणि दहाने भाग जाईल ठीक आहे तर बघा मित्रांनो इथं जर मी संख्या घेतली तीस तर या तीसला तीसने भाग जातो तीसला पंधराने भाग जातो आणि तीसला दहाने पण भाग जातो ही संख्या निवडली आता गुणायचं कितीनं बघा तीसला जर तीस करायचं असेल तर एक न गुणा लागेल तीस एक तीस पंधराला जर तीस करायचं असेल तर दोन न गुणा पंधरा दोन ए तीस दहाला जर तीस करायचं असेल तर दहा त्रिक तीस आता आपल्याला प्रश्नात असं म्हटलं होतं जर तिघांनी मिळून काम केलं तर किती दिवसात होईल तर ज्या संख्येने आपण गुणलं का त्यांची बेरीज करा तीन दोन पाच पाच एक सहा आणि सहा न या तीसला भागून टाका बघा आता सहा एक सहा सहा पंचतीस उत्तर येतं आपलं पाच दिवस जर तिघांनी मिळून काम केलं तर पाच दिवसामध्ये काम कंप्लीट होऊन जाईल ऑप्शन क्रमांक बी आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर आलेलं होतं ठीक आहे पुढचा प्रश्न यक्सला ला एक काम करण्यासाठी पाच दिवस लागतात वाय तेच काम पंधरा दिवसात करतो आणि जेडला तीस दिवस लागत असतील तर तिघे मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे सेमच पद्धत आहे काही वेगळं नाही अगोदर नावं लिहा सुरुवातीला एक्स नंतर वाय त्यानंतर झेड आता यांचे कामाचे दिवस एला पाच दिवस लागतात सॉरी एक्सला पाच दिवस लागतात म्हणून एकच्या समोर पाच वायला पंधरा दिवस वायच्या समोर पंधरा आणि ला तीस दिवस तीस इथं सेमच पद्धत पाचने पंधराने आणि तीसने भाग जाईल अशी संख्या शोधा बघा तीस ही जी संख्या आहे तर या तीसला पाचने भाग जातो तीसला पंधराने भाग जातो तीसला तीसने भाग जातो म्हणून मी तीस तिथं लिहिलं आता पाचला जर कर तीस करायचं असेल तर कितीने गुणा लागेल ने पाच सक तीस होईल ते पंधराला जर तीस करायचं असेल कितीने गुणा लागेल दोन ने पंधरा दोने तीस होईल आता तीसला जर तीस करायचं आहे तर तीस एक तीस होईल आपल्याला म्हटलं होतं तिघ मिळून काम केलं तर किती दिवसात होईल मग ज्या संख्येने आपण गुणलं का त्यांची बेरीज करा सहा सहा दोन आठ आठ आणि एक नऊ म्हणून या तीसला नऊ ने भागायचं आहे बघा आता मध्ये उत्तर आलं तरी काही हरकत नाही नऊ एक नऊ ठीक आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये उत्तर यायला इथे नऊ त्रिक सत्तावीस उरले किती तीसमधून तीन आणि छेदात नऊ ला नऊ तीन पूर्णांक छेद नऊ उत्तर आलं पण अजूनही या तीनला ला भाग जातो म्हणून हे तीनला ला तीन हे परत तीन एक तीन छेद आठ तीन त्रिक नऊ तर याचं उत्तर आहे ते तीन पूर्णांक छेद तीन ऑप्शन क्रमांक सी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आता आपण प्रश्न बदलूयात प्रश्न बघा पी क्यू आणि आर एक काम बारा दिवसात करतात एकटा पी ते काम चोवीस दिवसात करतो व एकटा क्यू ते काम अठ्ठेचाळीस दिवसात करतो तर एकटा आर ते काम किती दिवसात पूर्ण करेल बघा हा प्रश्न आहे अतिशय चांगली ट्रिक सांगतो समजून घ्या फक्त मांडणी बरोबर करायची आपल्याला काय म्हटलं पी क्यू आणि आर तिघे मिळून काम करतायत पी क्यू आणि आर तिघे मिळून काम केल्यावर बारा दिवसात काम होते नंतर म्हटलं पी एकटा चोवीस दिवसात करतो पी करतो चोवीस दिवसात आणि क्यू ते काम अठ्ठेचाळीस दिवसात करतो म्हणून क्यू करतो अठ्ठेचाळीस दिवस इथं लिहून घ्यायचं आता करायचं काय मित्रांनो माहिती का या बाराने भाग जाईल चोवीसने भाग जाईल आणि अठ्ठेचाळीसने भाग जाईल अशी संख्या निवडायची जसं की मी घेतलं इथं अठ्ठेचाळीस या अठ्ठेचाळीसला बाराने भाग जातो चोवीस चोवीसने अठ्ठेचाळीसला भाग जातो अठ्ठेचाळीसला अठ्ठेचाळीसने भाग जातो आता काय करायचं सगळ्यात अगोदर गुणवून घ्या बाराला जर मला अठ्ठेचाळीस करायचं असेल तर चार न गुन्हा लागेल बार चोको अठ्ठेचाळीस चोवीसला जर अठ्ठेचाळीस करायचं असेल तर चोवीस दोन आहे अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसला जर अठ्ठेचाळीस करायचं अठ्ठेचाळीस एका अठ्ठेचाळीस आपल्याला म्हटलं की एकटा आर ते काम किती दिवसात पूर्ण करेल तर मित्रांनो बघा इथं आहे पी आणि क्यू आणि इथं आहे पी क्यू आर जर आपण ह्या गुणलेल्या संख्या लक्षात ठेवल्या तर पी आणि क्यू आणि आर तिघाची शक्ती चार दिवसात काम करायची फक्त पीची दोन दिवसात आणि क्यूची एक दिवसात या पद्धतीने पावर आहे जर आपण पी क्यू आरची पॉवर चार मधून जर पी आणि क्यू हे दोन आणि एक तीन जर मायनस केले तर आपल्याला आर किती दिवसात काम करतो ते मिळेल मग तीन तिघाची पॉवर चार आणि या दोघाची पॉवर तीन मग आपल्याला पाहिजे कोणाची ची मग पी आणि क्यूची बेरीज तीन आहे पी क्यू जर आपण पी क्यू आर मधून काढून टाकली तर आपल्याला ची स्पीड मिळते मग चार मधून जर तीन गेले उरला एक उत्तर लिहून टाका एक आणि इथं उत्तर आलं आपलं अठ्ठेचाळीस दिवस तर आपल्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे इथे अठ्ठेचाळीस दिवस ठीक आहे पुढचा प्रश्न बघा सेम असाच देतो पी क्यू आणि आर एक काम सहा दिवसात करतात एकटा पी ते काम पंधरा दिवसात करतो एकटा आर ते काम तीस दिवसात करतो तर एकटा क्यू ते काम किती दिवसात पूर्ण करेल बघा आता सगळ्यात अगोदर मांडणी बरोबर करा सुरुवातीला पी क्यू आर आहे पी क्यू आणि आर मांडा सहा दिवसात करतात सहा दिवस लिहिलं एकटा पी आहे पी किती दिवसात करतो पंधरा दिवसात म्हणून पंधरा आणि त्यानंतर आर तीस दिवसात करतो तर आर करायचं तीस दिवसात ठीक आहे आता बघा करायचं काय या तिघांनी भाग जाईल अशी एक संख्या तुम्हाला निवडायची आहे जसं की तीस घेतली मी तर या तीसला सहाने पण भाग जातो पंधराने जातो तीसने जातो मग सहाला जर तीस करायचं असेल तर पाच न गुणा पंधराला जर तीस करायचं असेल तर दोन न गुन्हा तीसला जर तीस करायचा असेल तर एक न गुणा जर आपण आता ज्या संख्येने गुणलं जर पी क्यू आरची पावर आपण पाच मानली आणि पी आणि आरची पावर दोन आणि एक तीन मानली तर आपल्याला काय करायचं तिघाची पॉवर पाच आहे आणि दोघाची पावर तीन आहे जर तिघाच्या पॉवरमधून दोघाची पॉवर मायनस केली आणि या संख्येला भागला तर उत्तर मिळते मग पाच मधून तीन गेले राहिले दोन म्हणून इथं दोन लिहा तीसला जर दोन भाग तर उत्तर येते आपलं पंधरा दिवस किती उत्तर आलेले आहे आपलं पंधरा दिवस आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी इथे तुम्ही सोडवू शकता कळत आहे प्रत्येकाला ओके समोर घेऊ आता समोरचा प्रश्न घेऊ ठीक आहे बघा पुढचा प्रश्न घेऊया आपण आता पी क्यू आणि आर एक काम दोन दिवसात करतात एकटा आर ते काम चार दिवसात करतो व एकटा क्यू ते काम सहा दिवसात करतो तर एकटा पी ते काम किती दिवसात करेल बघा टेक्निक तीच वापरायची आहे टेक्निक बदलायची नाही कशी टेक्निक बदलायची नाही त्या लक्ष द्या सगळ्यात अगोदर पी क्यू आर होते म्हणून नावं लिहून घ्या पी क्यू आणि आर तिघांनी जर काम केलं तर दोन दिवसात होते एकट्या आरनं जर केलं तर चार दिवस लागतात आणि एकट्या न केलं तर सहा दिवस लागतात आता बघा करायचं काय दोन चार ने चारने आणि सहाने भाग जाईल अशी एक संख्या शोधायची जसं की शोधली मी इथं बारा बाराला दोन ने भाग जातो बाराला ने भाग जातो बाराला सहाने भाग जातो जर मला दोनला सहा करायचा दोनला जर बारा करायचा असेल तर सहा न गुणावं लागेल चारला जर बारा करायचा असेल तर तीन न गुणावं लागेल सहाला जर बारा करायचा असेल तर दोन न गुणावं लागेल आता बघा जर आपण तिघाची पावर सहा मानली आणि या दोघाची पावर तीन दोन मानली तर करायचं काय दोघाची पावर किती तीन दोन पाच जर आणि तिघाची पॉवर किती सहा सहा मधून जर पाच मायनस केले उरले किती एक एक न या बाराला भागून टाका उत्तर येतं बारा दिवस हे झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर ठीक आहे बारा दिवसामध्ये काम करू शकेल मित्रांनो एक सूचना लक्षात ठेवा युट्यूबवरती माझे फक्त बेसिक लेव्हलचे व्हिडिओ असणार आहेत फक्त वीस टक्के सिलेबस मी युट्यूबवर शिकवणार आहे बाकीचा ऐंशी टक्के सिलेबस आपल्या वाय जे अकॅडमीच्या अॅप्लिकेशनवर हो आहे बघा तुम्हाला एका मिनिटात सूचना सांगून देतो जर तुम्ही अजून आपलं वायजी अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर गुगल प्ले स्टोरला जाऊन वायजी अकॅडमी सर्च करा या पद्धतीनं लोगो दिसतो आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करा मित्रांनो आपली मिशन खाकी नावाची जी बॅच आहे ती सुरू आहे खूप मोठी बॅच आहे या बॅच मध्ये मी स्वतः तुम्हाला अंकगणित हा विषय ट्रिकनुसार बेसिक पासून आणि सगळे प्रश्न टाईप वाइज शिकवत आहे आणि या बॅचची जी फी आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपये आणि नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला संपूर्ण वर्षभर माझ्याकडून शिकता येणार आहे फक्त नऊशे नव्याण्णव मध्ये वर्षभर तुम्हाला माझ्याकडून शिकता येणार आहे सगळे अंकगण ट्रिकचे टॉपिक बेसिक पासून आणि टाईप वाईस तुम्हाला माझ्याकडून शिकता येणार आहे युट्यूबवर माझे फक्त वीस टक्के सिलेबस राहील ऐंशी टक्के जो उरलेला सिलेबस आहे माझा या बॅचमध्ये असेल मिशन खाकीमध्ये आपल्या ॲप्लिकेशनमध्ये असेल तर ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे तर त्यांनी सगळ्यात अगोदर गुगल प्ले स्टोअरला जाऊन वाय जे जा अकॅडमीचं ॲप्लिकेशन सर्च करा असा लगो येतो ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि मिशन खाकी या बॅच मध्ये फक्त नऊशे नव्याण्णव मध्ये वर्षभरासाठी माझ्याकडून माझ्याकडून ट्रिकनुसार लाईव्ह क्लास करा युट्यूबवर मी पूर्ण शिकवणार नाही युट्यूबवरती फक्त वीस टक्के सिलेबस असतो ठीक आहे चला अवघड लेवलचे सगळे प्रश्न आपल्या या मिशन खाकीच्या बॅच मध्ये असणार आहेत पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण हा पुढचा प्रश्न यल यम आणि यन एक काम चार दिवसात करतात यल व यम एकत्रित ते काम सहा दिवसात करतात तर एकटा यन ते काम किती दिवसात करेल असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे सोडवता येईल का हा बघा मग मानणी कशी करायची ट्रिकनुसार समजून घ्या सगळ्यात अगोदर तिघ जण यल यम आणि यन चार दिवसात करता येत लिहून घ्या यल यम आणि यन तिघ मिळून किती दिवसात करतात चार दिवसात चार दिवस लिहून घेतले यल आणि यम दोघ यल आणि यम जर एकत्रित काम करत असतील किती दिवसात होते सहा दिवसात आणि एकटा जर यन करत असेल तो म्हणजे विचारलं की एकटा यन ते काम किती दिवसात पूर्ण करेल मित्रांनो बघा जर आपण याचा विचार केला तर सुरुवातीला तीन लोक काम करतायत चार दिवसात काम होते नंतर दोन लोक काम करतायत सहा दिवसात काम होते तर आता करायचं काय पहिलीच पद्धत चारने आणि ने भाग जाणारी एक संख्या शोधा जसं की मी लिहिली बारा तर या बाराला चारने भाग जातो सहाने भाग जातो मग आता कन्वर्ट करा चारला किती न गुणू म्हणजे बारा होईल तीन न गुणलं तर बारा होते सहाला किती न गुणू म्हणजे बारा होईल सहाला जर दोन न गुणलं तर बारा होते आता बघा मित्रांनो तिघांची यल यम आणि यन तिघाची पॉवर तीन आहे आणि दोघांची पावर दोन आहे तर या दोघांची आपण वजाबाकी करू तीन मधून दोन गेले एक उरला आणि एकने ने बाराला भागू उत्तर येते आपलं फक्त बारा दिवस हे झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर बिलकुल सूत्र वापरायचं नाही काही नाही ठीक आहे ऑप्शन क्रमांक सी आपल्या प्रश्नाचं इथे उत्तर आहे पुढे यल यम आणि यन एक काम आठ दिवसात करतात यल व यम एकत्रित एक ते काम चोवीस दिवसात करतात तर यन ते काम किती दिवसात पूर्ण करेल असा प्रश्न आहे बघा अगोदर मांडणी करा यल यम आणि यन तिघे मिळून जर करतात तर आठ दिवसात काम होते आता म्हटलं की यल आणि यम दोघांना जर काम केलं तर चोवीस दिवसात होते तर विचारलं की एकटा यंत किम किती दिवसात करेल सेम पद्धत आठला आणि चोवीसला भाग जाईल आठने आणि चोवीसने भाग जाईल अशी संख्या शोधात जसं की मी घेतली चोवीस चोवीसला आठने भाग जातो चोवीसने जातो मग आठला जर मला चोवीस करायचं असेल ने गुणावं लागेल सॉरी तीनने गुणावं लागेल आठ तरी चोवीस ओके आठ त्रिक चोवीस आणि चोवीसला जर चोवीस करायचं असेल तर एक नगुना आता तिघाची पॉवर तीन आणि दोघाची पॉवर एक तिघाच्या पॉवरमधून दोघाची पॉवर मायनस करा तीन मधून एक जर मायनस केलं राहिले दोन चोवीसला दोनने भागून टाका पा उत्तर बे एक बे परत बे एक बे बे दोने चार उत्तर येतं बारा दिवस ठीक आहे उत्तर किती आलं आपलं बारा दिवस ऑप्शन क्रमांक डी आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर आहे मित्रांनो सूत्र वगैरे बिलकुल वापरायची आवश्यकता बिलकुल आपल्याला पडत नाही तर ज्या विद्यार्थ्यांनी आपली बॅच जॉईन केली नसेल तर त्या सगळ्या विद्यार्थी मित्रांनी वाय जे अकॅडमीचा आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि मिशन खाकी नावाची आपली जी बॅच आहे ती जॉईन करा या सेशनमध्ये एवढंच थँक्यू सो मच